हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण हेल्दी टेस्टी क्रिस्पी सोया कटलेट्स ह्याची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. सोया कटलेट आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. सोया कटलेट किंवा सोया कबाब बनवायला अगदी सोपे आहेत. आपण ब्रेकफास्ट नाश्त्यासाठीसुद्धा बनवू शकतो किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणूनसुद्धा बनवू शकतो. सोयामध्ये प्रोटीन व कार्बोहायड्रेट आहेत. सोया कटलेट खूप टेस्टी व कुरकुरीत लागतात. सोया कटलेट बनवताना सोया वडी व चना डाळ वापरली आहे, त्यामुळे ह्याची टेस्ट अगदी निराळी लागते. चला तर मग बघूया आपण सोया कटलेट कसे बनवायचे ते. कटलेट बनवण्यासाठी मी सर्वप्रथम अर्धा भांडं हे उकळतं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सोयाचे जे आपल्याला हे असे वडी मिळते ती आपण ह्याच्यामध्ये भिजत घातलेली आहे. साधारणपणे आपण 10 ते 15 मिनटं ह्याच्यामध्ये भिजत घालायची आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यातलं असं सगळं पाणी अगदी पूर्ण काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी काढून घेऊन हे बाजूला ठेवायचे आहेत. आता हे मी 15 मिनटं भिजवून ठेवते. सोयावडी आता चांगली ही भिजलेली आहे. आता आपण ह्याच्यातलं अगदी दापून सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. हे सगळं आपण असं पाणी सगळं पिळून काढायचं आहे. मी असं काढून घेते आहे सगळं. ह्याचे आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण जरा ह्याची आता थोडे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे पाणी टाकून द्यायचं आहे. मी हे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे सोयावडी नसेल आणि त्याचे सोया ग्रॅन्युअल असतील तर ते पण वापरले तरी चालतात. कटलेट बनवण्यासाठी मी ज्या वाटीने मी हे मेजर करून घेतलेले होते सोयात आपले जे ग्रॅन्युअल किंवा जे वडी आहे ती, म्हणजे हे मी 15 ते 20 घेतलेले होते आणि त्याच वाटीने मी 1 कप चना डाळ घेतलेली आहे आणि ही मी 1 तास पाण्यामध्ये भिजत घातली आहे. भिजलेली चना डाळ आपण कुकरमध्ये घ्यायची आहे आणि हे जे आपण सोयाच्या ह्याचे तुकडे केलेले आहेत ते पण घालायचे आहेत. आणि हे जे सोयाचे जे पीसेस केलेले आहेत ते मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण 1 कप किंवा 1 वाटी जे काय आपण मेजर घेतलेलं असेल डाळ तेवढं 1 कप मी पाणी घालती आहे. आणि हे आपण अगदी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. साधारणपणे आपण 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत. पाणी जास्त घालू नका, नाहीतर आपलं हे मिश्रण जे आहे ते पातळ होईल. त्याच्यामुळे मी 1 कप घातलेला आहे. मी आता 4 ते 5 शिट्ट्या देणार आहे. मी आधी 1 वाटी किंवा 1 कप जेवढी डाळ घेतली होती तेवढं पाणी टाकलेलं होतं. मी अजून थोडं टाकती आहे, म्हणजे मी 1/4 च्या प्रमाणामध्ये पाणी घातलं आहे, 1/4 कप. आता ह्याला शिट्टी घेतली आहे, त्या झाल्या आहेत आणि मी विस्तव बंद करते आहे. थंड झालेला आहे आणि आता आपण हा उघडून घेऊया. डाळ पण चांगली शिजलेली आहे आणि आता आपण ही बाहेर काढून घेऊया, थंड करायला ठेवूया. आपली आता ही चना डाळ आणि हे सोया जे आहे हे आता थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये थोडं ग्राइंड करून घेऊया. ज्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता हे मी थोडं ग्राइंड करून घेतली आहे. हे मी अगदी चांगली पेस्ट बनवून घेतलेली आहे, म्हणजे हे चांगलं वाटून घेतलेलं आहे. पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि ते गरम झालेलं आहे तेल. त्याच्यामध्ये आपण हा एक छोटा बारीक कांदा, म्हणजे मध्यम साईजचा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपण आता गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. हा कांदा आता थोडा परतून घेऊया. हे कटलेट आपण नाश्त्याला म्हणा किंवा जेवणामध्ये सुद्धा आपण हे बनवू शकतो आणि हे खूप अगदी पौष्टिक आहेत. आता कांदा थोडा परतून घेऊ दे. आता चांगला परतून झाला आहे. त्याच्यामध्ये मी आता 1 टेबलस्पून आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहे आणि ती सुद्धा आपण 1 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे. ही पण आपण थोडी परतून घेऊया.
हे कटलेट आपले आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहेत, कारण का जे सोयाची जी वडी आहे ती आपली हृदय विकारासाठी पण अगदी चांगली आहे। हे थोडंसं फ्राई करून घेतलीये। आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। आपण डाळ शिजताना मीठ घातलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आता मी आता हे आधी थोडं घालती आहे मीठ, एक टीस्पून। आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं आहे चना डाळ आणि सोयाच्या ह्याचं, ते सगळं आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। मी सगळं घालून घेतली, हे चांगलं मिक्स करून घेऊया। अजून एक टीस्पून मीठ घालती आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता आपलं परतून झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पाव टीस्पून दालचिनीची पावडर घालणार आहोत। त्याच्याने आपल्या कटलेटला खूप छान सुगंध येणार आहे आणि टेस्ट पण खूप छान लागणार आहे। आणि आपण 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडा पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे मी, आणि तो घालणार आहे। आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे कटलेटचं सारण आपलं तयार आहे। आता हे आपण थंड करायला ठेवून देऊया। थंड झाल्यानंतर आपण ह्याचे कटलेट बनवायला घेऊया। मी विस्तव बंद करून थंड करायला ठेवतीये। आता थंड झालेलं आहे आणि त्याचे मी हे असे छोटे छोटे चपटे असे मी हे बनवून घेतलेलं आहे। आणि मी हा ब्रेड क्रम घेण्याच्या ऐवजी मी हा टोस्टचा बारीक करून घेतलेले आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ब्रेड क्रम घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर आपण ह्या टोस्टच्या ह्याच्यामध्ये आपण बारीक केलेल्या ह्याच्यात हे असं रोल करून घ्यायचं आहे। सोया कटलेट आपण शॅलो फ्राय करणार आहोत। त्याच्यासाठी मी तवा गरम करून घेतला आहे आणि थोडं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण हे सगळे अरेंज करायचे आहेत। मी अरेंज करून घेतले आहेत आणि कडेने आपण अजून ह्याच्यात थोडं तेल घालूया। आणि हे दोन्ही साईडनी अगदी छान अगदी क्रिस्पी असे शॅलो फ्राय करून घेऊया। हे आता मी शॅलो फ्राय करून घेतली आहे। हे सारण आपण एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये 2-3 दिवस ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे सोया कटलेट बनवू शकतो। आता एका बाजूने हे चांगले फ्राय करून झाले आहे, आता आपण हे उलट करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे चांगले शॅलो फ्राय करून घेऊया। हे दुसऱ्या साईडनी पण आपले शॅलो फ्राय करून झाले आहे। आता हे मी विस्तव बंद करून हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे। कटलेट आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आणि आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहे। हे आपण सॉसबरोबर किंवा चटणीबरोबरसुद्धा हे आपण सर्व करू शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।